नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबरला येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असून गर्दी न करता हा सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. त्यामुळे शहरातील संत आंद्रिया देवालय येथे कुठलीही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मास्क लावून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली. ख्रिसमसच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडू नये यासाठी राज्य सरकारने सणानिमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू जारी केला आहे. चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभा आयोजित करावी. चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील देखावे ख्रिसमस ट्री या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळावं. 60 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना आरोग्याच्या दृष्टीने बाहेर नेणे टाळावे. त्याच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची व्यवस्था करावी अशा सूचना करण्यात आल्या होत्या. या सर्व सूचनांचे पालन करत शहरातील संत आंद्रिया देवालय येथे कुठलीही गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मास्क लावून हा सण साजरा करण्यात आला. यावेळी चर्चमध्ये प्रार्थना देखील करण्यात आली. मोठा आनंद देण्याकरता आणि सर्व लोकांना आनंद देण्याकरता येशू ख्रिस्त जगामध्ये जन्माला आला आहे. कारण मनुष्याला आम्ही पाहतो की काही लोकांनाच आनंदाचं जीवन लाभतं, काही लोकांना काही प्रमाणात जो आनंद आहे तो प्राप्त होतो, परंतु सर्वांना आनंद मिळत नाही. परंतु मोठा ज्या मोठ्या आनंदाविषयी बोलत आहे तो मोठा आनंद म्हणजे पाप क्षमेचा आनंद, तारणाचा आनंद, पापाच्या बंधनातून मुक्तीचा जो आनंद आहे तो आनंद देण्याकरता, मोठा आनंद मनुष्याला देण्याकरता, सार्वकालिक जीवन मरणाच्या बंधनातून सोडवण्याचा आनंद देण्याकरता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जगामध्ये झाला. आणि हा ख्रिस्त जन्माचा संदेश आहे, सुवार्ता आहे. आणि कोरोनाचे सावट जरी असले तरी सणाचा उत्साह जरा देखील कमी झाला नाही. घरोघरी सजावट करून गोशाला आणि ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहे.